अरे या सरकारचं करायचं काय खाली डोकं वर काय तीन पायातल्या सरकारचं करायचं काय खाली डोकं वर करणार नाही केल्याशिवाय राहणार नाही हम सब एक है हम सब एक है वीज दर माफ वीज बिल माफ झालंच पाहिजे वीज बिल माफ दर माफ झालंच पाहिजे या तीन पाय सरकारचं करायचं करायचं काय खाली डोकं वर काय छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय भवानी जय शिवाजी छत्रपति शिवाजी महाराज की जय भारतीय जनता पार्टी का भारतीय जनता पार्टी इन पायाच्या सरकारचं करायचं काय खाली डोकं वर काय जो हमसे टकराएगा मिट्टी में मिल जाएगा जो हमसे टकराएगा मिट्टी में मिल जाएगा छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय भवानी जय शिवाजी छत्रपति शिवाजी महाराज की जय भारतीय जनता पार्टी का भारतीय जनता पार्टी राज्य सरकार ने वीज बिला बाबतीत आपला शब्द फिरवून समस्त महाराष्ट्रातल्या नागरिकांचा खोर अपमान पण केलेला आहे विश्वासघात केलेला आहे। या सर्व वीज कंपन्या खासगी आहेत, त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ठेकेदारी पण आहे। ही ठेकेदारी आणि खासगी कंपन्या पोसण्यासाठी सरकार नागरिकांना वेठीस धरत आहे आणि आपलं चूक लपवण्यासाठी आपला अपयश लपवण्यासाठी केंद्र सरकारवर आरोप करते। ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे, पण संपूर्ण महाराष्ट्रातले नागरिक हे जाणून आहेत। जर सरकारनं हा आपला निर्णय बदलला नाही आणि ग्राहकांना आणि नागरिकांना दिलासा दिला नाही तर येणाऱ्या काळात खूप मोठं आणि तीव्र आंदोलन केलं जाईल। तसंच आम्ही सर्वजण आज भारतीय जनता पार्टीतर्फे आणि नागरिकांतर्फे मागणी करतो की ऊर्जा मंत्र्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या जागी चांगला जनतेचा विचार करणारा माणूस नेमून योग्य तो पर्याय दिला गेला पाहिजे। वीज बिलांची आता भरण्यासाठी सक्ती केली जाईल किंवा जबरदस्ती केली जाईल, तुमची काय भूमिका राहणार? आमची नागरिकांना शेतकऱ्यांना सर्वांना विनंती आहे की वीज बिल जर का सक्तीनं कोण भरत असेल तर आमच्याशी संपर्क साधा आणि कोणत्याही परिस्थितीत वीज बिल भरलं जाऊ नये। जोपर्यंत राज्य सरकारकडून ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत वीज बिल कंपन्यांनीही नागरिकांना सक्ती करू नये, वीज तोडू नये कोणाची, नाही वीज तोडू नये। पाटी सांगली शहर जिल्ह्याच्या वतीनं आम्ही आज भारत ब्लॉकामध्ये वीज बिल दरवाढीच्या आंदोलन केलं। या सरकारने कोरोना काळामध्ये आश्वासन दिलेलं होतं की आम्ही 200 युनिटपर्यंत वीज बिल माफ करू आणि बाकीची दरवाढ करणार नाही, हे शब्द बोलून आज आपण ज्याला पैसे देत हे कारण सांगून की वीज बिल माफ करायला त्यांनी आज नकार दिलेला आहे आणि टोल माफीसाठी त्यांनी 129 कोटी टोल वाल्याला दिले। तसेच पैसे आपण जर का एमएसएमईला तुम्ही दिले तर लोकांची बिलं माफ होतील आणि वाढीव बिलाची त्यांना संकट येणार नाही। तर माझा आघाडी सरकारला निवेदन आहे की त्यांनी ताबडतोब ही वीज बिल माफी द्यावी आणि लोकांना दिलासा द्यावा। त्यांनी स्टेटमेंट बदलून जनतेची गौर फसवणूक केलेली आहे, नक्कीच आघाडी सरकारने त्यांचं स्टेटमेंट बदलून आम्ही असं बोललो नाही की केंद्र सरकारने आम्हाला पैसे द्यायला पाहिजेत अशी भाषा करून त्यांनी त्यांच्या मूळ शब्दाला फिरलेले आहे। बसवा सरकार आहे, ऊर्जा मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी आपण करणार 100%। ऊर्जा मंत्र्यांनी जो शब्द फिरवला आहे त्यांनी तो शब्द दिलेला होता की आम्ही माफ करतो, शब्द फिरवलाय तर तरी या आज आपण त्याची राजीनामा द्यावा। वीज वितरण कंपन्या खाजगी आहेत, एकीकडे राज्यामध्ये विजेचा मोठा प्रश्न निर्माण झाला, दुसरीकडे मात्र नितीन राऊत यांचं कार्यालयाचं मोठ्या प्रमाणात सुशोभीकरण करायचं। एकूणच आपण ऊर्जा खात्याच्या बाबतीत विचार कराल तर टोटल फेल्युअर हे खातं आता आहे अशी परिस्थिती या खात्याची आहे। आणि वीज कंपन्या या खासगी आहे, खासगी कंपन्या पोसण्यासाठी हा निर्णय घेतला त्यांना उत्तर अभय मिळण्यासाठी किंवा त्यांना मदत व्हावी। खासगी कंपन्यांना तुम्ही जगवासाठी काही प्रश्न नाही, त्यांनी आज जसं वीज बिल माफ सरकार करणार आहे तेव्हा ते त्यांनाही करायला लागणार आहे।
जसा जसा सांगलीचं वैभव असणारं प्रतापसिंह विद्या